राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आहे. लाखो हजारो कोटी रुपये घेऊन पळालेल्यांना मोदी सरकार सपोर्ट करतं तर राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही. त्यांचं खासदारकी रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलं आहे अशी प्रतिक्रिया करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला. आज माननीय राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून लोकसभेच्या अध्यक्षत्वाचा निर्णय ज्या पद्धतीनं पुढे आलेला आहे तो निर्णयच लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातला आहे. ज्याप्रमाणे गेल्या 9 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या मित्रांसाठी जे राज्य करते आहे, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, मेहुल चोक्सी असेल, विजय मल्ल्या असेल, अशा अनेक नावं आपल्याला त्याच्यामध्ये मोजता येईल. अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये या देशाच्या जनतेचे घेऊन पळालेत, त्यांना सपोर्ट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार, भाजपचं सरकार देशामध्ये करते आहे आणि त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचलतात आहेत. लोकसभेतही त्यांना बोलू दिलं जात नाही, रस्त्यावर बोलायला गेलं तर तिथेही बंधनं आणतात आणि या बंधनाच्या माध्यमातून खोटी तक्रार गुजरातमध्ये सुरतमध्ये टाकून काल माननीय जिल्हा न्यायाचं एक निर्णय घेऊन आज राहुल गांधींचा लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही ठरवून करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते आहे आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरची ही लढाई उभी करू. कारण की ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते त्यांच्या विरोधात, त्यांच्या अत्याचाराच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला फाशीची सजा दिली जात होती, त्याला मारलं जात होतं, गोळ्या झाडल्या जात होत्या आणि म्हणून या लोकशाहीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणाला ईडी लावायचं, कोणाला सीबीआय लावायचं आणि त्याला दबावात ठेवायचं. पण राहुल गांधींनी सांगितलं तुम्ही कुठेही टाका, मी तुमच्या विरोधात जे काही पाप देशातलं, रिझर्व्ह बँक लुटून टाकली तुम्ही लोकांनी, देशाची तिजोरी लुटली आणि म्हणून मी तुमच्या विरोधात बोलेल अशी भूमिका सातत्यानं मांडणारे राहुल गांधींना आज त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कृतीचा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो.